जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न आहे तो सचिन सरांनी विचारलेला आहे। तो प्रश्न म्हणजे असा, जुने घर पाडून तिथे नवीन घर बांधायचे असेल तर नवीन नियमानुसार परवानगी मिळेल, कशी परवानगी मिळेल? तर आपण या प्रश्नामध्ये जे दोन तीन ऑप्शन अवेलेबल आहेत ते बघूया। बघा, सर्वात पहिली कंडिशन म्हणजे असं की जे तुमचं जुनं घर आहे ते आपल्याला पाडायचं आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया। बघा, जर तुमच्याकडे जुन्या बांधकामाची परवानगी असेल आणि त्याप्रमाणेच जर बांधकाम झालेलं असेल तर तुम्हाला ते घर पाडण्याची काही एक गरज नाही आहे, तुम्ही वरील बांधकाम करू शकता। ही झाली एक सिच्युएशन। पण उदाहरणार्थ जरी तुमच्याकडे परमिशन आहे पण तुम्हाला तरीसुद्धा ते घर पाडून नवीन परमिशन घ्यायची आहे, म्हणजे काय की तुमच्याकडे परमिशन आहे, त्या नियमाप्रमाणे तुम्ही कामसुद्धा केलेलं आहे पण तरीसुद्धा आता तुम्हाला ते घर पाडायचं आहे आणि नवीन बांधकाम करायचं, म्हणजे ग्राउंड फ्लोअर किंवा वरील बांधकामसुद्धा करायचं आहे, तर मग काय सिच्युएशन आहे त्या केसमध्ये? बघा, पहिली गोष्ट, या केसमध्ये तुम्हाला एक डिमॉलिश सर्टिफिकेट असते की म्हणजे घर आम्हाला पाडायचं आहे, त्यासाठीसुद्धा नगरपालिकेमध्ये आपल्याला विनंती करावा लागतो, विनंती अर्ज करावा लागतो की आम्ही हे घर आमचे या नावाने रजिस्टर्ड आहे, या पत्त्यावर आहे आणि आम्हाला हे घर पाडायचे आहे। तर तो नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। हा तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड इंजिनियरकडे सुद्धा मिळू शकतो। मग तुमच्याकडे परवानगी जर असेल जुनी परवानगी तर त्या केसमध्ये सुद्धा हा लागू होतो। आणि समजा उदाहरणार्थ परवानगी नसेलही जुन्याची पण तुम्ही जर ते बांधकाम पाडता तरीसुद्धा हा नमुना तुम्हाला लागू होतो। आता प्रश्न असा आहे की जर मी माझ्याकडे परमिशन नव्हती आणि त्यानंतर जर पाडलं तर ठीक आहे, त्या केसमध्ये तर आपण समजू शकतो की नगरपालिकासुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन देत आहे की तुमच्याकडे नियमात तुम्ही बांधकाम नाही केलं म्हणून तुम्ही पाडलं, तर हे नगरपालिकेच्या दृष्टीने किंवा महानगरपालिकेच्या नियमांच्या दृष्टीने योग्य आहे। पण तुमचं सर्व नियमात असताना सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे की मला हे प्लॅनिंग जे आहे किंवा जो नकाशा जो आता आधी होता मला तसं नको, एक नवीन पद्धतीनं घर बांधायचं आहे, त्यामुळे मी सर्व प्लॉट खाली करत आहो, त्या केसमध्ये तुम्ही आधी जे पैसे भरले होते मग ते रिफंड होतील का? किंवा तुम्ही जर नवीन परवानगी जर टाकाल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते पैसे त्यामध्ये ॲड करून किंवा डिडक्ट करून म्हणजेच ते वजा करून तुम्हाला नवीन परवानगी मिळेल का? तर नाही। बघा, तुम्ही जर नवीन परमिशन टाकता ज्याप्रमाणे आपण आधी पण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ते मी सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, की जर जी परमिशन असते ती तुमची एक वर्षासाठी व्हॅलिड असते, त्यानंतर तुम्ही त्याला एका काळापर्यंत रिन्यू करू शकता। म्हणजेच काय की आता तुम्ही भरलेले पैसे आणि तुमच्याकडे असलेली बांधकाम परवानगी हे जर तुम्ही बांधकाम पाडलं तर त्यानंतर तुम्हाला नवीन बांधकाम परवानगी टाकावी लागेल आणि त्यासाठी जे सध्याचे दर असतील बांधकाम परवानगीसाठी ज्याला आपण डेव्हलपमेंट चार्जेस म्हणतो ते तुम्हाला पूर्ण भरावे लागतील, जरी तुमच्याकडे जुनी परमिशन होती, जरी तुमचे बांधकामही नियमात होते तरी। ही झाली एक कंडिशन। त्यामुळे आपण बांधकाम पाडायचे किंवा नाही पाडायचे हा निर्णय मी आता तुमच्यावर सोडत आहो की आपल्याला ते पैसे एक्स्ट्रा भरावेच लागणार आहेत, मग तसं करायचं किंवा नाही करायचं। आता एक जी कंडिशन मी आधी सांगितली होती की आधीच आपलं घर जर नियमात नव्हतं तर मग त्यानंतर आपण जर डिमॉलिश सर्टिफिकेट देऊन जर ते बांधकाम जुनं पाडलं आणि नवीन करत आहो तर त्या केसमध्ये तुमचा फायदा आहे, कारण की त्या केसमध्ये जी नवीन परमिशन येत आहे त्यामध्ये आता तुम्ही पूर्णपणे नियमात जर बांधकाम केलं तर ही परवानगी जे तुम्ही आधीचं जे कन्स्ट्रक्शन होतं त्यावर तरी कोणी कारवाई करू शकत होतं पण आता तुमच्यावर कोणी कारवाईसुद्धा करू शकत नाही, त्यामुळे या पॉईंट ऑफ व्ह्यू हे फायद्याचं आहे। पण यामध्ये सुद्धा तुम्हाला तेवढेच पैसे भरावे लागत आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की तुमचं जे जुनं बांधकाम होतं त्यासाठी तुम्हाला जे की नियमात नव्हतं त्यासाठी तुम्हाला कोणताही दंड भरण्याची गरज नाही आहे। म्हणजेच काय की या केसमध्ये तुमचा फायदा आहे। आता हा निर्णय तुमचा आहे की तुम्हाला परवानगीसाठी जुनं जे बांधकाम आहे ते पाडायचं की नाही पाडायचं। आता यामध्ये आणखीन एक प्रश्न जो तुमचा होता की कशी मिळेल। बघा, कशी मिळेल, मी या प्रश्नाचं उत्तर एकच देतो की हा प्रश्न मला असा वाटतं की जर ऑनलाईन पद्धतीने जर आपण विचार केला तर फार अडचणीचा भाग बनत आहे आताच्या स्थितीमध्ये, कारण की जे नवीन बांधकाम परवानगीचे जे नियम आहेत त्यानुसार म्हणजेच काय BPMSचं जे सॉफ्टवेअर आलेलं आहे किंवा जे पोर्टल आलेलं आहे त्यावर तुम्हाला परवानगी टाकायचं आणि पूर्ण कम्प्युटराइज आहे, पूर्ण सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे तिथं जर नियम बाह्य जर मी एखादा प्लॅन सबमिट केला तर तो लगेच तिथं एरर दाखवतो। म्हणजेच काय की आता जर तुम्हाला नवीन परवानगी टाकायची आहे तर तुमचे जुने बांधकाम हे नियमात जर असेल तरच त्याला आपण एक्झिस्टिंगमध्ये टाकू शकतो, अदरवाईज तुम्हाला पूर्ण जे बांधकाम आहे ते नवीन दाखवावं लागेल, प्रपोज कन्स्ट्रक्शन, आणि ते पूर्णपणे नियमाप्रमाणे दाखवावं लागेल। आता नियमाप्रमाणे म्हणजे नेमकं काय, मी एक ओव्हरऑल तुम्हाला एक समजा इथं माहिती देतो की उदाहरणार्थ जर तुम्ही नॉन कंजेस्टेड एरियामध्ये असाल तर त्या केसमध्ये समोरून 10 फूट ही जागा सोडावी लागेल। मी एक ओव्हरऑल रफली सांगत आहो, ठीक आहे।
त्यानंतर मागच्या साईडने आणि आजूबाजूने 5-5 फूट सोडावे लागेल, म्हणजेच काय की एवढी मार्जिन तुमची त्या प्लॉटमधून जाणारच आहे. आता किती लोक या नियमामध्ये बसायला तयार आहेत हा एक वेगळा विषय, पण मी नियमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगत आहोत की तुमचा जो खालचा म्हणजे ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे तो अशा प्रकारे होईल, त्याचप्रमाणे फर्स्ट फ्लोअर आणि व्हॉट एवर जे तुम्हाला अप्लिकेबल आहे, जिथपर्यंत एक परमिसेबल लिमिट आहे, वरीलसुद्धा याच मार्जिननुसार तुम्ही जाल. त्यामुळे नवीन पद्धतीने जर आपण परमिशन घेत आहोत तर ज्या जुन्या परमिशन होत्या ज्या आधी ऑफलाईन पद्धतीने दिल्या गेल्या होत्या तिथं 2 फुटाची मार्जिन 3 फुटाची मार्जिन देऊनसुद्धा तुम्हाला परमिशन दिल्या होत्या, तशा पद्धतीनं तुम्हाला परमिशन मिळणार नाही. हा नवीन परमिशनमध्ये एक मी म्हणणार ग्राहक पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा जमीन मालक पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासाठी हा एक तोट्याचा भाग आहे की तुम्ही जर आता परमिशनसाठी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जर कराल, आता ऑफलाईन बंदच झालेलं आहे आपण असं म्हणू शकतो, जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर परवानगी घ्याल तर त्या केसमध्ये या सर्व नियमानुसारच तुम्हाला परमिशन मिळेल. हा एक वेगळा विषय आहे की तुम्ही परमिशन एक घेता आणि त्याच्या विपरीत किंवा त्याच्या अतिरिक्त जर बांधकाम कराल तर व्हॉट एवर जे नगरपालिका आणि महानगरपालिकेचे बिल्डिंग बायलॉजचे जे रूल्स आहेत किंवा जे नियम आहेत जे कायदे कानून आहेत ते तुम्हाला लागू होतील. एक ग्राहक म्हणून किंवा जमीन मालक म्हणून ती तुमची रिस्क आहे की मला ते नियम मोडायचे आहेत की नाही, पण एक रजिस्टर्ड इंजिनियर म्हणून मी तुम्हाला हे सांगणार की जर तुम्ही बांधकाम परवानगी घेत आहात तर शक्यतोवर प्रयत्न करा की त्या नियमामध्येच बांधकाम करू, कारण की आता जी बांधकाम परवानगी आहे ती तुमची ऑनलाईन होत आहे, म्हणजे कोणीही तुमची बांधकाम परवानगी चेक करू शकतो, माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती तो मिळवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने आधीपेक्षा ऑफलाईनपेक्षा. त्यामुळे आता जर तुम्ही परवानगी घेतली आणि त्याच्या विपरीत जर तुम्ही बांधकाम केले किंवा अतिरिक्त जर बांधकाम केले तर एक कारवाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही फार म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सॉफ्ट टार्गेट राहाल. त्यामुळे जर परवानगी घ्यायची आहे तर या गोष्टीचीसुद्धा काळजी घ्या की जुने घर आपण पाडत आहोत जे की नियमात होते, मग आतासुद्धा आपल्याला ते जे जुने नियम होते होऊ शकते की तुम्हाला आधी जी ऑथॉरिटी होती त्यांनी 2 फुटावरच दिले, पण आता ते नियम चालणार नाही, कारण काय झालं आधी ज्या ग्रामपंचायतच्या हद्दी होत्या त्यामध्ये आता महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दवाढ झाल्यामुळे त्या ग्रामपंचायतची जी एरिया होती ते आता नगरपालिका किंवा महानगरपालिकेत आलेले आहेत, त्यांना नगरपालिका आणि महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते लागतील आणि त्यानुसार ही 2 फूट किंवा 3 फुटाची मार्जिन सोडून चालणार नाही. जे नगरपालिका महानगरपालिकेचे मार्जिनचे रूल आहेत 10 फूट 5 फूट ते तुम्हाला लागतील. त्यामुळे आता तुम्ही म्हणजे मी तुम्हाला काय करायचं आहे हे सांगण्यापेक्षा काय काय अपेक्षित आहे किंवा काय काय होऊ शकतं ह्याही सर्व माहिती दिलेली आहे. आता निर्णय तुमचा आहे की तुम्हाला ते बांधकाम पाडून नियमाप्रमाणे नवीन बांधकाम परवानगी घ्यायची आहे किंवा नाही, किंवा जे जुनी बांधकाम परवानगी होती त्याच्याच बेसिसवर त्याचाच फायदा घेत तुम्हाला वरील बांधकाम करायचं आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की जो तुमचा प्रश्न होता, माहिती आहे की थोडं कन्फ्युजन इथं क्रिएट झालेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी मी शॉर्टकटमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तो प्रश्न जर व्हॅलिड असेल तर मी नक्कीच तो प्रश्न सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार. मला स्वतः माहिती आहे की हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरील सर्वात कन्फ्युजिंग व्हिडिओ होणार आहे, कारण की यामध्ये मी फार शॉर्टकटमध्ये आणि खूप सारे पॉईंट एकत्र केलेले आहे, पण काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी प्रयत्न करणार त्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.